मित्रांनो, आमचे व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 20 नोव्हेंबर आणि आज आहे तुळशीचं लग्न. जसं मी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केलेलं की आपण तुळशीचं लग्न, तुळशी विवाह साजरा करणार आहोत, त्याचप्रमाणे आपण आता संध्याकाळी आज तुळशी विवाह आहे त्याची तयारी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कशी तुळस सजवली जाते, त्या तुळशीच्या लग्नाच्या आधीची जी कशी तयारी असते, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कार्तिक महिन्यात दिवाळीनंतर तुळशी विवाहास प्रारंभ होतो. यावर्षी 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या काळात तुळशी विवाहाचा शुभ काळ होता. तुळशी विवाहाच्या 2 ते 3 दिवस आधी तुळशीची रंगरंगोटी करून तिच्या सजावटीला सुरुवात होते. विवाहाच्या दिवशी तुळशी वृंदावन पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात येते. विवाहाच्या दिवशी तुळशीला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो आणि घरातल्या मुख्य व्यक्तीच्या हस्ते त्याचे पूजन केले जाते. वृंदावनाच्या मातीमध्ये दिंड्याची काठी तुळशीचे बाहू बनवण्यासाठी रोवली जाते आणि एक उभी दुंड्याची काठी ही धेडी म्हणून रोवली जाते आणि त्यामागे उसाचा वाढही रोवला जातो. तदनंतर तुळशीला साडी चोळी नेसवून नववधूप्रमाणे सजवले जाते. वस्त्र निसवून झाल्यानंतर तुळशीला स्त्रीचा मुखवटा लावला जातो. पूर्वी केळीच्या पानापासून हे मुखवटे बनवले जायचे, परंतु आता सुरेख आणि रेखीव असे मुखवटे बाजारात सहज उपलब्ध होत असल्यामुळे हे मातीचे मुखवटेच वापरले जातात. मुखवटा लावल्यानंतर सर्व अलंकार परिधान करून तुळशीला आकर्षकरित्या सजवले जाते. नंतर तुळशी वृंदावनामध्ये चिंच, आवळा, कांगणं व ओटी ठेवण्यात येते. तुळशी वृंदावनावर आकर्षक रांगोळी काढून आणि दिवे लावून वृंदावनही सजवले जाते.
पूजेच्या सर्वसामानाची मांडणी तुळशी वृंदावनावर केली जाते. यामध्ये विडा, सुपारी, धूप, अगरबत्ती, पंचपत्र, पळी, कलश, समई, हळद, कुंकू, गंध, आंब्याच्या पानाचे हार, कापसाचे वस्त्र, अक्षता, कुरमुरे आदी गोष्टींचा समावेश असतो. सायंकाळी तुळशी विवाहाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. वाड्यातील लहान थोर मंडळी एकत्रित येऊन प्रत्येकाच्या घरात तुळशीचे लग्न लावले जाते. ब्राह्मणांकरवी सर्वप्रथम तुळशीची पूजा केली जाते. गोविंद महाविष्णू पाणी सोडतो खाली एकदा सर सोडायचं विष्णवे या विवाहासाठी वाड्यातील बालगोपाळ वराच्या भूमिकेत उभे राहतात. या शुभ्रता विना वरदंड शंकर प्रभो देवी सदा वंदिता समां घेऊनिया वागरा गृहोस्ते मधुपर्क पूजन करा अंतस्पटा ते दरा दृष्टा दृष्ट वधुवरा न करणे दोगे करावी सदा मंगल तुळशीला आंब्याच्या पानांचा हार घातल्यानंतर विवाह सोहळा संपन्न होतो. वाड्यातील प्रत्येक घरात अशाच प्रकारे सर्वजण एकत्रित येऊन मोठ्या गुण्यागोविंदाने हा उत्सव साजरा करतात. मित्रांनो, कोकणातील सण उत्सव, यात्रा, जत्रा यांचे असेच छान छान व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी यापुढेही घेऊन येऊ. ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या मालवणी लाईफ या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बाजूची घंटा दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. तर पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करो.